विद्यार्थ्यांनो सुप्रभात, नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, ज्यांनी 772 DVT पदाकरिता अप्लाय केलं असेल आणि ज्यांचं मेरिटमध्ये आपण बघितलेच असेल, जी मेरिट लिस्ट आली आहे त्यामध्ये आपला किती क्रमांक आहे. आता या ठिकाणी त्यांनी एक परिपत्रक दिलं आहे, यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरता माहिती या ठिकाणी दिलीत. पहिले दोन पॅरेग्राफ आहेत ते एवढे महत्त्वाचे नाहीत. त्यानंतर तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं की त्यांनी ही जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती अंतिम गुणवत्तेआधी समजण्यात फायनल मेरिट लिस्ट आहे असं ते म्हणत आहेत. यापुढे सदर तात्पुरती गुणवत्तेआधी प्रोविजनल मेरिट लिस्ट ही अंतिम गुणवत्तेआधी समजण्यात यावी. गुणवत्तेआधीतील उमेदवारांना प्रथम टप्प्यात सोबतची यादी दर्शविलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे, तर 10 जुलैला व 11 जुलैला सकाळी 11 वाजता इल्फिस्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला महापालिका मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक मेट्रो सिनेमासमोर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करण्यात येणार आहे. या ठिकाणी काय म्हटलं, प्रथम टप्प्यात म्हणजे यानंतर देखील होणार आहे, परंतु हा प्रथम टप्पा या ठिकाणी त्यांनी जी लिस्ट लावली. तरी उमेदवारांनी सोबतच्या प्रपत्रात नमूद प्रमाणपत्र कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच 3 साक्षांकित झेरॉक्स प्रती म्हणजे स्वतः सही करायची खाली आणि लेटेस्ट 3 छायाचित्र तुम्हाला या ठिकाणी आणायचे. तर या ठिकाणी बघा, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 10 जुलै सकाळी 11 वाजता, त्यानंतर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 11 जुलै सकाळी 11 वाजता, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 11 जुलै सकाळी 11 वाजता आणि ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी 11 जुलैला सकाळी 11 वाजता. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचे. या ठिकाणी लक्षात घ्या, प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करत उमेदवारांनी व्यक्तिशः स्वखर्चाने उपस्थित राहायचे. उमेदवाराऐवजी दुसरा कोणी नातेवाईक त्या ठिकाणी चालणार नाही. प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहिल्यानंतर मूळ प्रमाणपत्र कागदपत्र सादर करणे गरजेचे असेल. तसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरता बोलवले म्हणजे तुमची निवड झाली असा अर्थ होत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांचीच निवड या ठिकाणी करण्यात येईल. उमेदवाराचे अनुभव प्रमाणपत्राची प्रथम प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल. तसेच जात, दिव्यांग, अनाथ, नॉन क्रिमिनल इत्यादी प्रमाणपत्र कागदपत्र सक्षम प्राधिकारी तपासणीकरता पाठवण्यात येतील. उमेदवारांनी सादर केले प्रमाणपत्र कागदपत्र खोटे बनावट असल्याचे आढळून आल्यास उमेदवारांच्या सर्व पदांच्या पदभरतीच्या पुढील टप्प्याकरिता अपात्र ठरवण्यात येईल व उमेदवारांच्या नावाचा समावेश काळा यादीत देखील करण्यात येईल. तसेच व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व अधीनस्थ शासकीय संस्था कार्यालयात पदभरतीकरता कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येतील. प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय हा कोणाचा राहील, तर आयुक्त यांचं ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राहण्यात येणार आहे. आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे ते आपण बघत. आता ही जी लिस्ट आहे, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला ही यादी त्या ठिकाणी टाकून देईल. आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा न्यायचं आहे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो. त्यानंतर वयाचा पुरावा न्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर शैक्षणिक अर्हता या ठिकाणी न्यायची, जे तुमचं क्वालिफिकेशन असेल ते. अनुभव प्रमाणपत्र न्यायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे. अनुभव प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करण्याकरता अनुभव प्रमाणपत्रासोबत सदर कालावधीत संबंधित आस्थापनेने दिलेल्या मासिक वेतन चिठ्ठ्या, सॅलरी स्लिप, वेतन बापाच्या बँक पासबुकातील नोंदी, भविष्य निर्वाह निधी वर्गणीच्या नोंदी इत्यादी पुरावे उमेदवारास सादर करता येतील. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी न्यायचं आहे, ते तुम्हाला ऑनलाईन भेटून जातं. लहान कुटुंब प्रमाणपत्र त्याची प्रिंट काढा आणि त्यावर माहिती टाका. लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे काय, 2005 नंतर जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला 2 पेक्षा अधिक चाइल्ड नाहीत. जात, दातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जे इलिजिबल असतील त्यांनी हे प्रमाणपत्र न्यायचे. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र, जर आपण केंद्र राज्य शासकीय सेवेत जर रुजू असेल तर तुम्हाला हे पत्र गरजेचं आहे. संगणकर्ता प्रमाणपत्र, उमेदवार शासनाने विहित केलेली संगणकर्ता धारण करीत असल्यास हे तुम्हाला लागेल. नावात बदल झाल्याचं प्रमाणपत्र, विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लग्नानंतर नावात बदल झाल्याबाबतची अधिसूचना राजपत्र, तसेच पुरुष महिला उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही कारणास्तव नावात बदल झाला असेल तर तुम्हाला अधिसूचित राजपत्र या ठिकाणी सादर करावं लागेल. ओळखपत्र या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला. पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्सबाबत काही चालेल. त्यानंतर ग्रेड कार्ड, गुणपत्र, प्रमाणपत्र, उमेदवाराचे गुणपत्रक, प्रमाणपत्र व क्रेडिट सिस्टीम कन्वर्जन फॉर्म्युला दर्शविला नसल्यास. उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रांची यादी ही नमुना दाखल असून या व्यतिरिक्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीशी संबंधित दस्तऐवज कागदपत्र सोबत आणणे आवश्यक राहील. अधिक माहितीकरता जाहिरात 1/2022 तसेच संचालन स्तरावरवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकातील तरतुदी उमेदवारांनी विद्यार्थी मित्रांनो पाहाव्यात.
तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र देखील दिलं आहे, तुम्ही यातून देखील प्रिंट विद्यार्थी मित्रांनो काढू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि ज्यांचं नाव निवड यादीत आलं आहे त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचं नाव आलं नाहीत आणि आपण काय करायचं आहे की आपण जर जेवढ्या जागा अवेलेबल आहे त्याच्या जर आपण जवळपास असेल मेरिट लिस्टमध्ये तर सेकंड प्रत्येकदा ते बोलवतील, त्यानंतर वेटिंग लिस्ट देखील ते लावत असतात, त्यामुळे काळजी करू नका, तुमचं नाव नक्की येईल. थँक्यू.